राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाकरे सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या महाजॉब्स या ऑनलाईन पोर्टलवरून महाविकास आघाडीत नाराजीची ठिणगी पडली. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पोर्टलच्या मुद्द्यावरून शिवसेना राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधलाय. सरकारच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्याची पूर्वापार पद्धत आहे, अलीकडे त्याचं स्वरूप बदललं आहे. वृत्तपत्रे आणि चॅनलच्या माध्यमातून याबाबतच्या जाहिराती दिल्या जातात, त्यावर राज्याच्या प्रमुखांसह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांचे फोटो असतात. महाजॉब्स पोर्टलचीही अशीच जाहिरात सध्या करण्यात येत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या दिशेने पुढचं पाऊल असा या जाहिरातीचा मथळा आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र आहे. त्याचबरोबर सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक आणि अदिती तटकरे यांची छायाचित्रे आहेत. हे सगळे मंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसच्या एकाही मंत्र्याचे छायाचित्र जाहिरातीत नाही, त्यावरूनच सत्यजित तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाराजी दर्शवणारं ट्विट त्यांनी केलंय. महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना राष्ट्रवादीची असा प्रश्न त्यांनी केला. महाविकास आघाडी होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही हा माझ्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे, अशी उद्विग्नता तांबे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील नेत्यांच्या पुढच्या पिढीची सोय लावण्यासाठी ही महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याचा आरोप आहे. बाळासाहेब थोरात यांचे छायाचित्र नसल्याने सत्यजित तांबे यांचा कांगावा असून ते छायाचित्र लावल्यास त्यांची काहीही हरकत नसेल. त्यामुळे या सर्व तक्रारी व्यक्तिगत स्वरूपाच्या असून त्यावर फार चर्चा करण्याची आवश्यकता नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.